आढावा घेण्यासाठी आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे आज ही पत्रकार परिषद एका विशिष्ट विषयासाठी असल्यामुळे माझी सर्वांना अशी विनंती आहे की जो विषय आहे म्हणजे माननीय मोदी मोदीच एक पूर्ती त्या विषयावरतीच आपण प्रश्नोत्तर करू बाकीची का जी काही प्रश्नोत्तर असतील ती करण्यासाठी किंवा ते प्रश्न विचारण्यासाठी माननीय देवेंद्रजी आपल्याला उद्यापासून गुन्हा उपलब्ध आहेत आज मात्र आपण विषयांतर न करता एवढ्याच विषयावरती पत्रकार परिषद आणि प्रश्नोत्तर करणार मी माननीय देवेंद्रजींना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं धन्यवाद माधवजी मुळात माधवजींनी आपल्याला विषय सांगितला असला तरी मी स्वतः थोडं विषयांतर करणार आहे आणि जो अतिशय महत्वाचा भेडसावणारा विषय आहे त्याला देखील मी माझा आवाज येतोय येतोय ना थँक्यू त्यामुळे तो जो महत्वाचा विषय आहे त्याला बी पण मी हात घालणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की निसर्ग चक्रीवादळाने विशेषतः कोकण पुणे जिल्ह्याचा काही भाग पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग उत्तर महाराष्ट्रातला काही भाग असे मोठं नुकसान या सगळ्या भागामध्ये या चक्रीवादळामुळे झालंय पिकांचं नुकसान झालंय फळबागांचं प्रचंड मोठं नुकसान झालंय घरांची पडझड झाली आहे जे दुकान आहेत त्यांची झाली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आपण या दोन दिवसात बघितलेलं आहे सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी रायगडला जाऊन शंभर कोटी रुपयाची घोषणा त्या ठिकाणी केली आहे पण मला असं वाटतं की नुकसान प्रचंड मोठ आहे आणि त्यामुळे त्याकरता त्या योग्य ती मदत करणं अत्यंत आवश्यक आहे हे खरं आहे की त्याचे नुकसानीचे सगळे आकडे आल्यानंतरच त्याचा क्वांटम कदाचित ते घोषित करतील पण या निमित्ताने मी निश्चितपणे एवढेच मागणी करू इच्छितो की मागच्या वर्षी जेव्हा सातारा सांगली आणि कोल्हापूर इथे पूर आला आणि वेळी तशाच प्रकारचं नुकसान कोकणात आणि नाशिकमध्ये झालं त्यावेळी आम्ही काही निर्णय घेतले होते कारण साधारणपणे अशा प्रकारचं नुकसान झाल्यानंतर एनडीआरएफच्या रेट प्रमाणे आपण नुकसान भरपाई देतो त्याचे स्टँडिंग ऑर्डर्स असतात आणि तेवढे पैसे आपल्याला केंद्र सरकार हे परत करत आणि अनेक वेळा मग आपण जसं मागच्या आपण केलं होतं की एस डी आर एफ मध्ये आपल्याकडे पैसे असतात त्यातनं आपण ते पैसे देतो अधिकचे आपल्या निधीतनं देतो आणि केंद्र सरकार ते आपल्याला परत करत असत पण ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात नुकसान होतं त्यावेळेस स्टँडिंग ऑर्डर मध्ये जी काही नुकसान भरपाई असते ही नुकसान भरपाई कमी असते आणि म्हणून आपण त्यावेळी स्पेशल जी काढून वेगवेगळ्या प्रकारचे शासन निर्णय काढून अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये एन डी आर एफ पेक्षा जास्त मदत देण्याच्या संदर्भातले निर्णय घेतले होते आपल्याला कल्पना आहे की त्यावेळी आपण कोल्हापूर सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांकरता चार हजार सातशे आठ कोटी रुपयाचं पॅकेज दिलं होतं आणि कोकण आणि नाशिक करता दोन हजार एकशे पाच कोटीच पॅकेज दिलं होतं असं आपण एक मोठं पॅकेज जवळजवळ सहा हजार आठशे कोटी रुपयाचं हे त्या ठिकाणी त्यावेळी आपण दिलं होतं आणि मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात आपण स्टँडिंग ऑर्डर्स पासून डेव्हिएट करून काही निर्णय त्यावेळी घेतले होते आमची अपेक्षा आहे की तसेच निर्णय या संकट काळामध्ये देखील राज्य सरकारने घेतले पाहिजे त्यावेळी आपण हा निर्णय केला होता की दुकानं टपरी हातगाडी हस्तकला हातमाग कला कारागीर बारा बलुतेदार छोटे गॅरेज छोटे उद्योगधंदे यावर ज्यांची उपजीविका आणि त्यांची उपजीविका जर नष्ट झाली असेल तर त्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीच्या पंच्याहत्तर टक्के किंवा पन्नास हजार रुपये यापैकी जे म्हणजे अधिकतम पन्नास हजार रुपये इतकी मदत हे आपण करण्याचा निर्णय हा त्यावेळी घेतला होता त्यासोबत जी घरं पंधरा टक्क्यापेक्षा जास्त पडली आहेत अशा घरांना आपण दुहेरी फायदा देण्याचा निर्णय केला होता म्हणजे पंतप्रधान आवास योजना रमाई आवास योजना शबरी आवास योजना यात जे पैसे मिळतात ते पैसे द्यायचेच आणि त्याच्यावर एनडीआरएफच्या प्रमाणे जे पंच्याण्णव हजार रुपये अधिकचे मिळतात ते पण द्यायचे यामुळे साधारणपणे ग्रामीण भागामध्ये तीन लाखापर्यंत आणि शहरी भागामध्ये साडेचार लाखापर्यंत हे गर दुरुस्त घर गर, घराच्या गरा, निर्मिती करता देण्याचा त्यावेळेस आपण निर्णय घेतला होता आणि घर दुरुस्तीचे पैसे देखील आपण हे जो जो तीन पटीने वाढवले होते आपण ही देखील त्यावेळेस निर्णय केला होता की ज्यांना दीर्घकाळ घर सोडून राहावं लागेल घराचं नुकसान झालं पडझड झाली आहे आणि पूर्णपणे घर गेलेलं आहे म्हणजे पंधरा टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाल्यामुळे ते घर बांधावं लागणार आहे अशा लोकांना आपण किरायाने राहण्याकरता शहरी भागामध्ये छत्तीस हजार रुपये आणि ग्रामीण भागामध्ये चोवीस हजार रुपये हे त्यावेळी दिले होते यासोबत आपण हाही निर्णय घेतला होता की शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे तर त्यांचं चालू कर्ज चालू कर्ज हे पूर्णपणे त्या ठिकाणी माफ करण्याचा निर्णय आपण घेतला होता अर्थात कोकणात आपल्याला माहिती आहे की कुठल्याही कर्जमाफीचा फारसा फायदा कोकणाला कधीच होत नाही याचं कारण कोकणात थकीत कर्ज नसतं लोक कर्ज वेळेवर भरतात आणि म्हणून चालू कर्ज हे रद्द करणं हा याच्यावरचा उपाय आहे आणि म्हणून तो निर्णय त्यावेळेस आपण घेतला होता आणि ज्यांनी कर्जच घेतलं नाहीये अशा लोकांना स्टँडिंग ऑर्डरच्या तीन पट जे काही आपण स्टँडिंग ऑर्डर मध्ये मदत करतो एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे हेक्टरी त्याच्या तीन पट मदत करण्याचा निर्णय हा आपण त्या ठिकाणी घेतला होता त्याचप्रमाणे वीज पंपाला बिलांना तीन महिन्याची स्थगिती आपण दिली होती जनावरांच्या गोठ्याकरता मदत केली होती घर दुरुस्ती करता त्यांना आवश्यकतेप्रमाणे वाळू आणि मुरुम हा त्याने मोफत देण्याचा निर्णय केला होता आणि यासोबत तातडीची मदत म्हणून कारण अशा परिस्थितीमध्ये घरात जे काही नुकसान होत त्या नुकसानाची वेळी मदत म्हणून ग्रामीण भागात दहा हजार रुपये रोख आणि शहरी भागामध्ये पंधरा हजार रुपये रोख हे देण्याच्या संदर्भात तसंच ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना गहू आणि तांदूळ हे ॲडिशनल देण्याचा निर्णय हा देखील आपण त्यावेळी केला होता त्यामुळे शेतकरी असतील छोटे दुकानदार असतील मजूर असतील गावकरी असतील किंवा शहरात राहणारे लोक असतील अशा सगळ्यांना मदत करण्याच्या संदर्भातला हा विशेष निर्णय आपण त्या काळामध्ये घेतला होता आणि याचे दोन भाग केले होते एनडीआरएफच्या नावमध्ये जे बसेल ते एस डी आर एफ मधनं पैसे खर्च करायचे आणि केंद्राकडनं ते परत मागायचे आणि त्यांच्या नॉर्म्सच्या बाहेर जाऊन आपण जे देतोय ते राज्याच्या निधीतनं आपण द्यायचे अशा प्रकारे प्रकार प्रकार हे आपण केलं होतं आणि मला असं वाटतं की आज ज्या प्रकारचं नुकसान झालं आहे हे लोकलाइज मोठ्या प्रमाणातलं नुकसान आहे त्यामुळे त्या त्या भागामध्ये अशाच प्रकारचे अगदी हेच निर्णय घ्या अशी मी मागणी करणार नाही परंतु अशा प्रकारचे एनडीआरएफच्या स्टँडिंग ऑर्डरच्या बाहेर जाऊन अधिकची मदत ही शेतकऱ्यांना फळबागायतदारांना करण्याच्या संदर्भातली भूमिका ही राज्य सरकारने स्वीकारावी अशा प्रकारची आमची मागणी या ठिकाणी असेल आणि ही तातडीने करावी ही मदत तातडीने करावी याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची मदत देखील करावी लागेल कारण याच्यात काही इन्फ्रास्ट्रक्चरचे आपण जे पॅकेजेस केले होते त्याच्यामध्ये रोड्स असतील इरिगेशन इन्फ्रास्ट्रक्चर असेल पिण्याच्या पाण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल आणि इलेक्ट्रिसिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल याचं जे नुकसान झालं होतं त्याला ऍडिशनल मदत देऊन ते तात्काळ रिस्टोर करण्याच्या संदर्भातली मदत ही देखील आपण ही त्यावेळी केली होती मला असं वाटतं की त्यानुसार राज्य सरकारने तात्काळ ही ऍडिशनल मदत जाहीर केली पाहिजे शंभर कोटी रुपयाची मदत ही फारच तोकडी ही त्या ठिकाणी ठरणार आहे असं माझं स्पष्ट मत आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माननीय मोदीजींच्या सरकारला सहा वर्ष पूर्ण झाले आणि दुसऱ्यांदा निवडून आलेल्या सरकारला एक वर्ष पूर्ण झालं मी याकरता असं म्हणतो की या सरकारची कामगिरी ही केवळ एक वर्षात त्याच मूल्यमापन करता येणार नाही तर गेल्या पाच वर्षाच्या पार्श्वभूमीवर या सरकारने जे काम केलं आहे त्याच्या आधारावर या एक वर्षाची या सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन आपल्याला करता येईल आणि आपल्याला माहिती आहे की अतिशय टफ निर्णय जे निर्णय कदाचित आपण आपल्या आयुष्यात पाहू शकू असं अनेकांना वाटलं नव्हतं असे निर्णय हे मोदीजींच्या सरकारने या एक वर्षामध्ये घेतले यामध्ये कलम तीनशे सत्तर रद्द करणं हा एक अत्यंत महत्वाचा निर्णय आहे आणि जे लोक असं म्हणत होते की तीनशे सत्तर रद्द झाल्यामुळे रक्ताचे पाठ वाहतील असं कुठेही घडलं नाही तीनशे सत्तर रद्द झाल्यानंतर इंटिग्रेशन सुरू झालं तीनशे सत्तर रद्द झाल्यानंतर विकास सुरू झाला आणि आज तीनशे सत्तर नंतर मोठ्या प्रमाणात काश्मीरची परिस्थिती बदलते आहे आणि विशेषतः तीनशे सत्तरचा आपल्या शत्रू राष्ट्राला जो फायदा यापूर्वी घेता येत होता तो आता घेता येत नाही ही परिस्थिती त्या ठिकाणी तयार झालेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं हा एक महत्वाचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतला यासोबत सी ए भारतीय नागरिकता कायद्यामध्ये संशोधन करून जे आमचे हिंदू शीख बौद्ध जैन पारसी आणि ख्रिश्चन हे तीन देशांमध्ये ज्या तीन देशांनी आपल्याला इस्लामिक राष्ट्र घोषित केलाय तिथे रिलिजियस प्रोसिक्युशनचा सामना करत होते त्यांना नागरिकता देण्याच्या संदर्भात एक अत्यंत महत्वाचा आणि हा महत्वाचा या करताय की या संदर्भात खरं म्हणजे त्यांना नागरिकता दिली पाहिजे नेहरूजीपासनं लालबहादूर शास्त्रींपासनं तर सर्व पंतप्रधानांनी अगदी मनमोहन सिंगजींनी देखील या संदर्भातली मागणी वेळोवेळी केली किंवा के कि या संदर्भातली इच्छा व्यक्त केली पण ते काम मोदीजींच्या सरकारनं त्या ठिकाणी करून दाखवलं हे खरं आहे की काही लोकांनी जाणीवपूर्वक देशामध्ये अस्थिरता तयार करण्याचा प्रयत्न या मुद्द्यावरनं केला पण अस्थिरता तयार करणारे उघडे पडले आणि आज मला असं वाटतं की एक ऐतिहासिक निर्णय हा केंद्र सरकार घेऊ शकलं राम मंदिरात भाजप राजवटीमध्ये देवेंद्र फडणवीस न्यायालयाच्या इंटरव्हेन्शन ने किती सहजतेनं सुलभतेने सोडवता येतात याचा हा एक अतिशय उत्कृष्ट नमुना आहे आणि म्हणून हा देखील एक महत्वाची गोष्ट ही देशामध्ये दे या एक वर्षात घडली आहे ट्रिपल तलाक सारखा जो एक कलंक होता की जो अनेक इस्लामी राष्ट्रांनी देखील बॅन केला होता पण भारतामध्ये तो बॅन नव्हता त्याला देखील बॅन करण्याचं काम केलं करतारपूर कॉरिडॉर असेल बोडो करार असेल हा देखील एक महत्वाचा विषय या ठिकाणी झाला राफेल विमान भारताला प्राप्त होणं सुरू झालं विशेषतः योजना मागच्या काळात केंद्र सरकारने घोषित केल्या होत्या त्याचा प्रत्यक्ष परिणाम हा या एक वर्षात आपल्याला पाहायला मिळाला आयुष्यमान भारत योजनेत एक कोटी लाभार्थ्यांना लाभ मिळणं सुरू झालं अटल पेन्शन योजनेमध्ये दोन पॉइंट तेवीस कोटी लाभार्थ्यांना पेन्शन योजना लागू झाली त्याचप्रमाणे प्रधानमंत्री किसान मानधन योजनेमध्ये पाच कोटी शेतकऱ्यांना वयाच्या साठ्या वर्षी तीन हजार रुपये पेन्शन मिळेल अशा प्रकारची योजना सुरू झाली छोट्या दुकानदारांना तीन हजार रुपये पेन्शन मिळेल अशी योजना सुरू झाली